समृद्धीला यश मिळवून द्यायला एकनाथ शिंदे फील्डवर होते, जे आता तुम्ही स्वतः बोललात. बारसूत काय होतंय, एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी आहेत पण त्यांच्या मुद्द्यांना जनतेपर्यंत नेणारा कोण शिलेदार खाली उतरलाय? नाही, याच्यामध्ये बघा, एक एक प्रत्येक ह्याला स्टेप असते. आज जवळपास 70% जास्ती लोकांची संमती आहे. आज आपण जर पाहिलं तर आमचे अधिकारी जे आहेत, विभागीय अधिकारी आहे, जिल्हाधिकारी आहे, संबंधित अधिकारी आहेत, या जे तिथले भूमिपुत्र आहेत, गावकरी आहेत, त्यांना या संपूर्ण प्रकल्पाची माहिती देत आहेत. पालकमंत्री, उद्योगमंत्री स्वतः यामध्ये लक्ष घालत आहेत. आणि शेवटी आम्ही असं कुठलंही काम अगदी घाई गडबडीमध्ये करण्याचा आमचा कुठलाही विचार नाही. त्यामुळे नक्की यामध्ये भूमिका जी आहे लोकाभिमुख भूमिकाच घेतली जाईल, जे शेतकऱ्यांच्या गावकऱ्यांच्या हिताचं आहे. आणि नक्की मला विश्वास आहे की जेव्हा त्यांना कळेल की यामध्ये आमचा फायदा आहे, आमचं भलं आहे, त्यामध्ये समृद्धीसारखंच हे लोकदेखील पुढाकार या प्रकल्पाला पुढे नेण्यासाठी घेतील.